मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। ते का जगू देत का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही। देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही, आणि त्याला तर द्यायचीच नाही, आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही। नवल सांगायलो, नवल नवल काय करावं लागन? काय नाही म्हणे, मी लुंगी आणली एक, ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ। अर्जुन म्हणले देवा, एक तर तुमची मला देऊ केली, ती दिली आमच्या चुलत भावाला, आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्याशी, मला कोणी देणार नाही ना। मी कोण्याच कामाचा मला कोण देणार आहे मग संन्याशी झाल्यावर? हे सगळा नाटकापुरता संन्याशी व्हायचंय। तो संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी। भगिनी म्हणजे बहीण। आता तुला खोटा संन्यासी व्हायचंय। मला वाटतंय दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्याल, ती लंगोटी लावली सगळं पद्धतशीर, आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठवलं। मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्म्या दर्शनाला एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का अशी टणकणच उडाली दोरकी। हो आपलं नाव कस्तुरी का? अरे बापरे, ती म्हणली नगत मारुतीच्या पाया पडायचं। कोहापासून मारुतीच्या पाया पडते? एकदा त्यांना नाव घेतलं, या संन्याशान नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकान चतुरीन अंतिकीन वचिन हे पटपटत नाव घेऊन संन्याशी, याला चटत माहीत होत तिथलं हे का खरा संन्याशी थोडंच होत। अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय पाहिलं कीच नाव घेतो। आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपर मध्ये टाकायची नाही, ती यायला सांगायची। पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत। आमच्या इथं एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000 आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू, त्या नवरा बायकोचा। ही घ्यायची म्हणतीन ती म्हणतो पा ताना पाणी, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणते ताना पाणी। त्या सक्रातीला म्हणजे आवंदा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीत फाशी घेते। ते आलो माझ्याकडे, ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ पांगायचा वांदी सायलाय। म्हणलं कस काय? पप्याच्या माईनं अंगात आणलं म्हणे। म्हणलं काहून? तुम्ही 20,000 द्या म्हणलं कशाला पैठणी? आणि म्हणलं मला बायको आहे ना, मलाही घ्यावं लागन ना। नाही म्हणे बाबा, जर तुम्हाला पैसे नसले द्यायचे तर औंदा साल कसं निभवायचं ते सांगा। त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा, आणि रिकामा जागा ठेवील ती तर मिशा। आमच्या चुलतेची दाढी करताना मिशा जरशा खाली गेल्या, तर ते दाढी करणं म्हणलं ए मिशा दापल्या ना, आत्ये बिलेरा गेलो होतं। आत्ये म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे, वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्याला, दम धरण जरशी। ते म्हणले महाराज बघा, मी लगेच म्हणला हो काकू आली ना तिकून, ती मागवा आमच्या मागच्या घरात बसले त्याला, काकू आली पुंजा टाकायला। काकू कोणी काढ पुंजा टाकायले ना, चहा आल्या घेते नाही झालाय ना, तसाच पुंजा ना आमच्या दारात ठुला। हो चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला कवत नाही म्हणत नाही, हो तसाच पुंजा ना आमच्या दारात। अण्णा कुठ गेलेत? बापा बाळू महाराज काय सांगायचं, चुलतीच होती आमची, पण आता महाराज म्हणल्यामुळे आवजाव बोलत होती। काय सांगायचं बाळू महाराज, 20 झाले बाबा मी जुन्यावर सकरात करते, यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत, मंठ्याला गेलेत पैठणी आणायला 30,000 आणत म्हणले। आणि मी आणलो काकू आवंदा पैठणी काय करायची, हे आणायले आवंदा काहून हीच काय लावा तू? अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे, तू हे मालक आणायलेत पण आवंदा नाही सकरात नाही ना, सकरात जुन्या आवंदा। बाई बाळू लाव बरं फोन, पुन्हा 12 कशाला घरात ठेवायची? मी लगेच आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला, आपला साधा आहे मस्त भारीचा। मी लगेच लावलं, मी म्हणलं अण्णा कुठे आहेत मंड्यात? अण्णा का पुढच्या वर्षी आणा आवंदा जुन्या सकरात, बर 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 अण्णा मागच्या घरात। हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्ना नाशा दुमतून खाल्ल्याने तो 5-6 दिवस जरा 8 दिवस खेळ चालला होता।
मंगरूळला भागवत होत, भागवत लवकर सुटलं संक्रांती दिवशी, म्हणलं चला पोराच्या मायला साडी घेऊन जावा, आम्हाला भागवताच आलेली नेली, मी कुठं फुकट कळण शेंडी वळवळ दुसरी आणू, मी तीच नेली, जिकडे गेलं तिकडे साड्या असतात अरे आज. मी घरी गेलो आमच्या घरच्याला, म्हणलंय सक्रातीला साडी आणि कशाला आणली, आणि मी म्हणलो मग काय आणदा का सक्रात धोत्रावे काय. मी येरी म्हणायलो असं घरी नसतंय म्हणायला जमत, सरा इचकून जाईन ना बाजार. आणि म्हणलं साडी आणली ना, कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा, अरे म्हणलं मला कशाला कोण म्हणीन, पण मी आणली आणदा सक्रात कुठं नव्यावर आहे, अर म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला, आमच्या दोन तीन गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही, एका माणसाच्या साडीचे पैसे वाचाव म्हणून इतका कुठं ना केला, तर सगळ्या गावात पसरलं, पटकन पसरत यायच्या कानात लवकर 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 सगळं. अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आलेत नवल सांगायला. बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला, भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्यामुळं केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही, मला नाही तर आवडत कोणते बी महाराज. दादा म्हणले कृष्ण अरे असं नाव ठेवू जाऊ नको कोणाला, चल ना तू चल ना. तिथं गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का, आपलं नाव कृष्ण आहे बरं का. दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे पाय पाय बघ महाराज बघ, सांगितलं का नाही आपले नाव. कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं. आज प्रल्हाद बुवा भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसतील, काय बासुंदी गुलाबजामून काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या, इथली इथं खाते नाही महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे. कोणते बी नाही बरं म्हणायलो मी, असे सगळेच नाही काही काही महाराज लोक हो काही काही तर भगवा. दादा म्हणले काय कृष्णा काय महाराज आहे, अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार, पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. आते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची, या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं तू म्हणणं मला लग्न झालेले बाईचे आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवडे केवड्या हो. सकाळी दादा 4 वाजता आले म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11 होईल. म्हणले बलरामजी ऐका त्याबद्दल काही धुमत नाही, आमचा नियम आहे आम्ही लग्न झालेल्या बाईचे आजचं खात नाहीत, गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे दौंडीत पिटील. ऐका हो ऐका आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत, कृपा एका बाईने रस्त्याला याच नाही. बायका भावनिक असतात आपल्या, कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीच, लवकर कोमल पाकळतंय. सगळ्या बाया आपल्या घराने कुलप लावून आणि ज्या पोरीचे लग्न राहिलेत त्या तितक्या 2-4 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उत आला ना खडीवर, भगवंतानं सांगितलं मांडीला असा चिमटा घेतला महाराज याच्यातली सुभद्रा. आता म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू बाप, लागलीच आवाज दिला भगवंतानी सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेलं अशा पोरीच्या हातात होत, ती पा ती कवाडाकडून चलत ती भितडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा, नाही म्हणले ही नाही ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली, तिला इशिक बायानं साडी नेसिली सुतळी बांधू बांधू हो साड्या. आता लय जणीला नेसता येणत ना, त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला हो. कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहीत काय काय कळन हो. दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंतानी महाराजाच्या बाजूलाच बसली मांडीला खुनीलं म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले हो, कडी अंगाला लावू लागले
चपात्या अशा फेकू लागले. हो पापड डोस केव फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळ खाची सव म्हणले यायला पुरणपोळ्या जमतोय. तुम्हाला म्हणलो होतं मंदिरात जीव घालत. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धरण तुला ज्ञाची पण थांब न दर्शक. बाजूलाच होत बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे अशी अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला. राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येत आहे. राहू द्या म्हणले शेजाऱ्याची. तर महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध घेत सुभद्रा देईन. रातच्या 11 महाराज खोकलो डॉक्टर साहेब. दूध घेऊन आल्या दूध पिलं. सुभद्रा खांद्यावर घेतली सना ना 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 आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठ्या गाई होते. चार दोन गुंड्या कमी पडे. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता दोन चार बऱ्या दादा म्हणले. पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायची पाय रे. हे ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघा आहे का ते. दादा म्हणले ते नव्हतं पलंग असं गट नेलं रे. हा ते म्हणले पलंग नेला म्हणले सुभद्रा कुठली. सुभद्रा नि अख्खी द्वार कराडायली. काय महाराज असतेत काय महाराज असतेत काय महाराज असतेत. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होत. कोणतं पंढरपुरातलं लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणले कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे. तळ हाताच्या फडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसतो तू. म्हणला मुकडे बस. ते महाराज अर्जुन होता. आणि बाई मला का. ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू. तू रडताना पा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावणी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना. झेंडू बाम लाव म्हणला पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा मान महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून जाटा काढून ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाची. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का. हा ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले. आता नाही बरं. आता नाही. आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ती मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोट्याची तरी त्याला मिळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक एक जण 50-50 पाहत होता. हो आमची इथं एका पोरानं 130 पाहिल्या. हो आणि मग एक पोरगी पास केली तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्याची. पोरीचा बाप म्हणला एडीएस का काय 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलते. आता पोरीचे बाप इतके हुशार झाले. तुमचा खजिन्या किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघते आधी. हो हिडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरासा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जय जय लग्न राहिलेत ते. बाशिंगी शिंग बांधलं घरी आले. दादाच दर्शन घेतलं. कोण अर्जुना सुभद्रे सोबत लग्न. ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा. मला कशाला विचारता. तिकडं दुर्योधनाला खबर लागली एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणला काय वा नशीब आपलं खोटं. देवाची बहीण आपल्याला भेटली नाही एका महाराजानं नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं. तीर्थावर हे भेटले मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस. तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तव येईन त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज. भगवान म्हणले दादा या बाय असे कोणते महाराज घरी आणायचे नाही. तुम्हाला नाही म्हणत होतो तू कोणते महाराज घरी आणायचा. असे आणले नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानच. आणि मग दुर्योधनाला सांगितलं अर्जुनाला सुभद्रा गौसरी. ते म्हणला जाऊ दे मला नका का भेटणं. पण आमच्या भावाला भेटली. भेटली का दिली. दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती ते खाऊ देत होता केला भाकरी. अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात एक नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला एक नंबरचा. कल्पना करा कोणालाच पत्ता नाही. आईला नाही बापाला नाही भावाला नाही द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही. फक्त नवरदेवाला नवरीच्या भावाला. हे जीवनातलं त्याच्या नवलच आहे.
जात होती कल्याण बापू बाई गंध लावायची तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकत होती साहेब टकले साहेब पण ती बाई होती 32 जागे वाकलेली आबा द्वापारी युगात एका दशम स्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावर मरत होता रूपराशी हिन कळा इतकी दिसायला हीन होती 32 जाग्या वाकलेली 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता कहुळ महाराजांचा त्याचं नाव होतं अष्टवक्र बाकी 4 जाग्यावर 3 जाग्यावर 7 जाग्यावर 9 जाग्यावर वाकलेले काही लोक ठराविक होते वाचीचा पुराणात कधी कधी पण 32 जाग्यावर वाकलेली एकच बाई ती खूप ज्या आणि तिच्या करंगळी पसल्या बोटात अशी ताकद होती तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती झोप कोणाला येत नाही माहितीये का दोन गोष्टीनं झोप येत नाही ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही दोन ज्याला परद्वेषी म्हणतात परद्वेषी ज्याचं दुखतंय दार दुखायली डोळा दुखायला कान दुखायला पाठ दुखायली पोट दुखायली पाय दुखायलाय याला औषध आहे पण दुसऱ्याच खपत नाही याला जगात डॉक्टरच नाही याला परद्वेषी म्हणतात परद्वेषी पर म्हणजे दुसरा द्वेष म्हणजे सल कंस हा परद्वेषी होता कंसाला कधीच खपत नव्हतं म्हणून कंसाला झोप लागत नव्हती पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये काय पुण्य केलं असेल तो मागचा जन्म हीच का तिचा तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती त्या पदवीचं नाव होतं राजदासी राजदासी पदवी भेटली की राजदासी दोनच बायकांना आव जाऊ बोलती एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या बाकी सगळ्या बायकांना ती आरोतुर बोलत होती इतकी रोगी होती राजदासी तिचं नाव कुबच्या नवद केवडे केवडे सांगतोय एके दिवशी कंसालाही ना सांगितलं राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला चौथं उदाहरण का पाचू चौथ तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही प्रल्हाद बुवा पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती माझं काही महत्व आहे का नाही अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदासी पदवी दिली ना हे सगळं ठीक झालं पण मी 32 जाग्या वाकलेली माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना त्यावेळेला जेसीबी नव्हत्या कंस म्हणला बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझी हाडं नीट होत नाहीत इतके वाकलेले आहेत हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे काही डोकं लावू नकोस तुला राजदासी पदवी देऊन टाकली नाना प्रकारचे वैद्य थकले गुण नाही
पण एके दिवशी पंढरपुरातला मालक आठव्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर अक्रूर नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली, त्या रथात जगाचा बाप बसला, मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिलं एका व्यक्तीला मारलं, तो रजक होता, कपडे धुणारा. सातव्या अवतारात ज्यानं सीतेची चेष्टा केली, त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुजढिले ढाले, मन चाहे ओतन पैनावे. जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचा गाठोडा आणलं, त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं, गज कैचिले, कात्री गज घेतली, माप घेतलं आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले ताहेर केलाय मथुरेत आल्यावर, यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबान आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य याबा प्रत्येक क्षेत्रात जर मोठ व्हायचं असल तर वंशाचं पुण्य लागतं टोकले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय, त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. सरस्वतीची कृपा झाली रे झाली की लक्ष्मी सरस्वतीला म्हणते त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज, लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला, तो अत्यंत गोड परमार्थिक आहे त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणते त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं, लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे, लक्ष्मी मनाने येत नाही. ह्या लक्ष्म्याच्या परेडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत म्हणजे पीठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी, इतकी इडी आहे का ती कोणाच्या घरी जायला? काही काही बाया तर इतक्या अंधश्रद्धाळू. आमच्या पोराची माई एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देईन गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पाठ पाठ गाठी मारतात ना लक्ष्म्याच्या, आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन, हा हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसतात. म्हणलं डोकं खराब झालं कर तू, लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला, कशी जाईन? अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कलसमोड घरी नाही, 2-4 मोसांब्या घरी नाही, पठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती, भाग्याची नि बरचे उद्यमाचे संपत्ती येत आपेशे घर रे. अन्न मान धन झाली की पक्वाद वाजिता येतो, गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं, सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते,
धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पूर्ण तुमचा आबा. विठ्ठला शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदोराच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा. एक व्यक्ती हार घालायला चालला दादा बा, त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बलेविर शक्ती बोलू नये. मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसत. काही काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो, प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले साहेब, ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना. जाऊ दे, तुमचं नाहीच कित मग तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणत नाही. पदाल नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, येणारामाशी राजा, तो विशेष भूती जाण माझा. कारण राजाश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पेनरच याचा. मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. फे मला म्हणलं त्याला का चालता येईन साहेब कसं काय म्हणले. अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली सातबारा बँकेत चालत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राजा होता ना तो, मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अकुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला. कल्याण बापू, जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापार युगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापार युगात एका माळ्यानं हार घातला. द्वापार युगात तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये, माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. धन्य ते आरण रत्नाची. धन्य ते आरण रत्नाची तिखाण. धन्य ते आरण रत्नाची तिखाण. Let's not keep me calm.
त्या माळ्याला आशीर्वाद दिला आणि पुढे सरकले. पुढे सरकल्यावर एका बाईच्या हातात गंधाची वाटी होती, नवल केवडे केवडे शेवटचं. मग पुढे सरकू, मला वाटतं वेळही झालाय. सोन्याची गंधाची वाटी आणि कंसाला गंध लावण्यासाठी चालली. तेजस्वी प्रकाश त्या रथात दिसला, एरवी त्या रथात कंस बसत होता. आज त्या रथात जगाचा बाप आहे, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे असा शेष बलराम त्याच्यात आहेत. बघितलं अक्रूरा जी, रथ उभे करा, उभा करा रथ. या दोघांना गंध लावण्याची इच्छा आहे. दादानं सांगितलं, कन्हैया नांगरण मुसळ टाकू काही अंगाव, सातव्या अवतारात तिनं बेजार केलत. दादान कृष्ण कन्हैयानं सांगितलं, दादा पश्चाताप आहे ना, शुद्धता अनुताप झालाय, पश्चाताप झालाय, लिंता आली, माफी मागते, केलेल्या चुकीचं स्वतः कबुली देते, त्या अर्थी आता काही मारू नका. खाली उतरले, दादाला गंध लावला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गंध लावल्या. दादाने विचारलं, काय देता? आतापर्यंत कोणीच दिलं नाही ते देऊन टाकतो. दारीला धरलं, कटकट 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 वरी लोटली, कुरुपती स्वरूपवंत केली, हातातली गंधाची वाटी फेकून दिली. आयुष्यभर 35 वर्ष गंध लावला म्हणले त्या मेल्या कंसाला, त्यानं वाकलेलं बोट नाही सरळ केलं. याला एकदाच गंध लावला तर यानं स्वरूप संपन्न केलं. घरी गेल्यावर परिणाम काय झाला? सून झाली 35 वर्षाची, सासू झाली 20 वर्षाची. असं होत असतं कधी कधी, पण कधी होत असतं असं? असं काही केलं नाही त्याने. लय जणांची वायर ढिले आहेत, कळालं नाही काय काय. सासऱ्यानं जर दुसरं चाक लावलं तर होईल, पण असं काही केलं नाही. 70 वर्षाची सासू टकले साहेब, 20 वर्षाची जरी देवांगणे समान, आणि सून 35 वर्षाची. कोण आपण? सासू आहे तुझी, आत्या. तुम्हाला मी आत्या म्हणते, पण खानाखुना सगळ्या खानाखुना सांगितल्या. सास लोक आले त्यासाठी आपला वेळ संपलाय. त्या सुनानं सांगितलं, सगळ्या खानाखुना सांगती, पण 32 जागेवर वाकलेली होती अशी झालीच कशी? डोळे भरून आले आणि सांगितलं, कृपा पंढरपुरातल्याची झाली. वाटेल ते वैद्य थकले, पण काहीच होत नव्हतं. एकदा गंध लावल्याबरोबर 70 वर्षाचा जरा व्याधी पण, 32 ठिकाणी वाकलेलं पण, तारुण्य दशेत आणलं. नवल केवळ केवडे. नाना प्रकारची नवल 8व्या अवतारात केली. ब्रह्मदेवाने वासरा आणि गोपाळ चोरून नेली, जशाला तशी वासरण गोपाळ खारी तयार केली. नवल केवडे केवडे, ब्रह्मा करत आरती माला पहिनावे. स्वतः ब्रह्मदेवाने आरती केली, कामधेनू नावाची गायांनी त्या दुधाने अभिषेक केला, भगवंताला गोविंद नाव प्राप्त झालं. इथंही नवल आहे. नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी. शिमा नाही त्या नावला, शिमा नाही, शिमा नाही, अशा वाटेल ते नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या. विठोबा रखुमाई.
ब्रह्मांडाचा मालक आठव्या अवतारात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा नवलाच्या नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नवल केवळे केवळे नकळे कान्होवाचे कोडे. आठव्या अवतारात मथुरेत जन्म झाला, इथेही नवल आहे. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती, हे सुद्धा नवलच म्हणावं लागेल. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. बाबा मला नंदाच्या घरी घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला ठेवा आणि मायेला घेऊ नये. तुम्ही म्हणताल रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ, ते मोहून टाकलेत, काही ताण घेऊ नका. भगवान चिमुकले झाले, तात्काळ रक्षपाळ झोपी गेले. उचलिला कमलापती पायीची बंधने गळती, हातापायातले पेड्याच्या वसुदेवाच्या गळून गेल्या. कुंटीवरच सूप काढ, त्या सुपामध्ये देवकीचा अर्धा पितांबर फाडून आथरला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतनं गोकुळात सुपात गेले. सुपात आजही आपल्याकडं शांती करायची असेल तर सूप लागते. लेकराच्या शांतीला बरं का, दुसऱ्याला मोठ्या शांती आहेत. त्या सुपामध्ये पितांबर टाकला, त्याच्यात भगवंताला ठेवलं, गुंडाळलं आणि वसुदेवाने त्या सुपासह जगाचा बाप डोक्यावर घेतला. रक्षपाळ झोपलेली होती, बाहेर अमृताचा पाऊस पडत होता. अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला थोडस दुःख झालं. शंका म्हणा, दुःख म्हणा, नाविन्य म्हणा, आणि शेष भगवंताने विचार केला, दुसऱ्याचं संकट दूर करणारा आज अजित जगाचा परमात्मा जगाचा बाप, याच्यावर संकट कसले आणि काय करायचं अमृताचा पाऊस. म्हणून वरती छाया धरी शेष, म्हणून शेषानं वरी सावली धरली. मंद मंद पडे पाऊस वरते था छाया धरी शेष. यमुनेच्या तीरावर आले, तुडुंब यमुना भरलेली आहे. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेवाने प्रवेश केला, पाणी वरी चढत होत. त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, पाणी वाढतंय याच्या करता यमुनेला आपलं दर्शन घ्यायचंय. पुर चढला चाट त्या शिलाविला अंगुष्ट, अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई दोन तुकडे झाले. जुन्या स्त्रिया, श्रीमद भागवतामध्ये 3 श्लोक आले, जुनी स्त्री जशी भांग पाडते मदन भागातून, हरिद्रादि चूर्णम भवस्थिता ललाट प्रपटले कुमकुमार जीवता तदज्जायते सौभाग्य स्थित प्रदायिनी हरिद्रादि भवस्थिता नाम वपन स्थितोति भयज्जये. म्हणजे जुन्या भांगाला शास्त्रात किंमत आहे. जुन्या जमादातून भांग पाडायच्या ना जुन्या स्त्रिया, आताचं नाही इचकीत मी. आताच मस्त दुनियादास महाराजांनी सांगितलं, चार चार पट्टे साडी नेसे लुगड मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड. दुनियादास महाराज राष्ट्रसंत म्हणून पदवी आहे त्यांना.
तुकडोजी महाराज, दुनियादास महाराज, गाडगे महाराज या अधिकारी होऊन गेले. बोंदुगिरीला किंमत देत नव्हते ते. जुन्या काळातली स्त्री काय बाहेर पाडायच्या मस्त. नाव पण तसंच घ्यायच्या बाबा. चुनचुन जुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत येलदुडे मुठीत, अण्णासाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. नाव अशा हौसान घेत होत्या. होते बी अण्णासाहेब तशीच. आताचा बस स्टँडच्या मुतारीपाशी झोपलाय आणि काय पान सुपारी वाटील ती. नाव घेते असं बकिटात बकीट, स्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. बापा अरे ओ मुकुंद्या, माशा हणताय ना तोंडावरच्या, त्याचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. हो चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, भाऊसाहेब आले फिरून तर पिशिंग घालतेत वारा. संडासला तांबेण्यात आहे ना याला, आणि त्याला युपीशी वारा घालत असतील. मनानं मोठ्या असत्या ते, जरा नाव घेते धावसन. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मृत, सखरामजी बसले पूजेला तर मी देते तीर्थ. हे उजळल्यापासून पाणीच पिईन, तू काय तीर्थ देते त्याला. काय सगळा नावाचा नाश. माणसं मात्र असे झोकले आणि नाव घेते. त्या नवर झालं म्हणलं घिन नाव चुटकी, त्याच्या बायकोचं नाव चुटकी. अरे काय म्हणलं उसणी अशी आभाळातून पडली का, नाव घ्यायचं ना चांगलं. दुसरा म्हणला मी घेतो, सामुदायिक सोहळा होता तेव्हा मी भटपण करीत होतो, आता नाही करीत. लगेच नवरदेवान नाव घेतलं. अत्तर तेलाची वाटली अंतरांतर खोल, सारे झाले सुनमुख झाले आता तरी बोल. म्या म्हणलं बोलन बोलू बोलू तू आपिना पाडणारे जरसा दम धर. ती जरा चांगल्या घरची आहे म्हणून माणसं आहेत बोलत नाही, मग पाय घरात आल्यावर तुला कशी बोलत तिथं. चट तुला दळणाचा डबा तुलाच आणायला लावती, गॅसची टाकी तू ह्याच बॉखंडीवर, गॅस संपल्यावर पलाट्याचा भारा बी तू ह्याच बॉखंडीवर. चांगली बोलती जरस दम धर, इतकं नको लग्नात येड्यावानी करू. बोलती थांब जरस थांब. नावायचा थाट असतो मोठा, लय मोठे पाठे 2-3 हजार. कोणाला शिकायची असली तर ट्युशन लाव. जुन्या बायका सांगते भांगात गुलाल भरावा अशी यमुना तू भंगली. चार दरवाजे एक दार उघड, त्या दारात न वसुदेव आतमध्ये गेले. विदेश स्थितीत पडलेल्या यशोदेच्या बाजूला एक माया होती, ती माया उचलली आणि त्या अंथरुणामध्ये जगाचा बाप ठेवला. इकडे आले ती हातातली निसटली, तुझं लागी वधी उपजला मजा. काय मला मारतोस रे कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला त्याचं धापतनंद तिकडं. कंसाला सारखा आठवा, झोपीत आठवा, पाण्यात आठवा, जेवणात आठवा, ताटात आठवा, आठव्याने सर्वत्र व्यापिले, सर्वत्र आठवा दिसत होता. इकडे गोकुळात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये करती कथा गाती गाणे. मला वाटते त्या गाण्याला सुद्धा किंमत असावं दादा महाराज त्या काळातल्या. गाणे जरी असतील पण ते लायक संपन्न गाणे होते म्हणून किंमत होती त्यांना. बघा पूर्वीच्या काळातले जुने गाणे, बायका गाणे म्हणायच्या. हार हरीला नवरीच्या चोळीवरी मोर काढीला, ते घाण्याची गाणे असायचे. गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये, गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये. त्या शेतळतन गाणे म्हणायच्या. आता जिला येत नाही ती नुसती म्हणती आन बाई ग, म्यान नाही येणार देऊ नको मोकड्या. बस तुला काय येत नाही, काहीच येत नाही तुला, तू बस मोकड्या नुसतं आन बाई गण ठुई बाई ग काय नको म्हणते. जुन्या बायकायला गाण्याची गाणी यायची, फार सुंदर गाणे होते. अहो गाणे तमाशातले पण गोड होते त्या काळात. मी काय पाहिले नाही तमाशे, पण आमचे इथले जुने 2-3 मथारी सांगतात ना, त्याने 250-350 एकर इकल्या. म्हणजे कमी अनुभव असं का त्याला, 250-350 एकर इकल्या तमाशापाठी द्या, किती अनुभव असं त्याला. 10-5 रुपये खर्च करून इकणारे ते द्या सोडून, पण किती एकर ते आहे ना सांगायचे. काय गाणे होते बाळू, काय तुमचे भजने भजन म्हणायले. तर म्हणलं काय झालं, काही म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ. आणि कशाली येईन याच्या गावाला राधा, सकाळी चालला म्हणजे दोन्ही कुणा रस्त्याच्या कडीनं ढिगलं, धोतरवरी चलून चला लागत. इतक्या खराब गावात राधा याल येडी होय काही.
एका गावात एक ताई भजनाला आल्या आणि भजन सुरू झालं. मोह कीर्तन होतं जागराचं आणि अभंग सुरू झाला. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. अरे मी म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली पाया पडायला तरी चला. लगेच गेलो पाया पडायला. म्हणलं बाई कशात अभंग आहे, काही सोंगे नाही का नाही, आगावपणा नाही करायला पाहिजे. भजन करणे आमंगळवाणी, नरका जाणे चुके. आपला संप्रदाय खाली येईल असं चुकीचं काम करायचं नाही. वरी नाही नेता आला तर नका नेऊ, पण खाली आणण्याचं काम मुळीच करायचं नाही. काय करती कथा गाती गाणी, अत्यंत गाणी गोड होती, गोड गाणी होती. पूर्वीच्या काळातल्या कविता गोड, पूर्वीच्या काळातली गाणी गोड. आणि अभंग तर त्याला म्हणायचं भंग नाही त्या नावाचे अभंग, ज्याला कुठंच भंग नाही त्याला अभंग. भंग नाही नाविले अभंग, अभंग सजंग कोण जाई, अभंग सजंग कोण जाई. अभंग तरंग कोण जाने, अभंग तरंग कोण जाने. अभंग दाम मग त्याला कुठेच भंग नाही त्याचं नाव अभंग. पण गाणी सुद्धा त्या काळातली गोड. काही लोकांची काव्य गोड. 1964 ला ग्रहण आलं भारतावर. कधी येशील मनमोहना पाण्या भारत आपुला पुन्हा, या भारता ग्रहण लागले, या भारता ग्रहण लागले, तोडल्या येई बंधना पाण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. किती गोड आपल्या देशाविषयी गायलेली गाणी. करती कथा गाती गाणी अशी गोड गाणी गात होती. गोड गाणी पाळणी सुद्धा गोड गायली पाहिजे. त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं गोड पाळणे गोड. बायकांनी पाळणे पाठ केले पाहिजे पण गाथ्यातले. ए योगी दिसतो हि चित्र त्याला तीन नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळाजोजोरी कुलभूषणा निजबा नारायणा बाळाजोजोरी. योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळाजोजोरी. किती गोड पाळणे. ए वल्लिया नाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरेजू. किती सुंदर पाळणे, किती सुंदर, किती सुंदर. पण हे पाळणे त्या चंद्रभागेत एक असं ते पेटी गिटी घेऊन येत आणि ते पाळणे. पहिल्या दिवशी जन्मल बाळ, दुसऱ्या दिवशी खाते रताळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरेजू. उडी पडत यायची उडी भयमुगाच्या शेंगा उपटायला गेल्या. ह्याच्याला ते पाळणे घ्यायचे अंगाव, भिताड पडून झोपी द्या कधीचे अंगाव. काय गाते कमी आहेत का आपल्याकडं. किती संतांनी काव्य केले ह्याच्याला इतकाय तू घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपलं आपलं पाहिलं पाहिजे माणसं, दुसऱ्याचं नाही. करती कथा गाती गाणे गोड सुंदर. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे की पुढे वाटी ताटी सुंतवडे, सर्व गोपींची दाटी झाली. गवळणी त्या तोंडा भुललिया, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा. गवळणी त्या तोंडा भुललिया. असा नाविन्य संपन्न जगाचा बाप पाहिला. वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी त्या चेहऱ्याकडे बघून भुलून गेल्या. बघता बघता तो रांगू लागलेला आहे, रांगता रांगता चलू लागलेला आहे, चलता चलता त्यानं मित्र केले. बारावा होऊन गेले, मित्र केले सुंदरशे मित्र. मित्र 27 केले आबा, 27 भगवान परमात्मा 28 आणि बलराम दादा 29. आपल्याकडं 29 या संख्येला फार मोठं नाविन्य आहे.
भारतीय संस्कृतीतील वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशा आणि 5 परवण्या, 24 आणि 5 29, आपल्याकडे 29 उपासाला फार मोठी किंमत आहे. पण आपण हे 29 उपासनं करता बाकीचेच उपास बोखंडीवर घेतले. एकादशी आणि सोमवार हे दोन व्रत वारकरी संप्रदायात सांगितले. वारकरी संप्रदायात बरेच लोक सोमवार आणि एकादशी धरीत नाहीत, दुसरेच धरतात. आमची इथं एक जण 9 दिवस 9 रात्रात उपास धरीत होतं. उपास धरू नका म्हणत नाही, नवरात्रासुद्धा उपास धरा, पण एकादशी सोमवार जो धरतो त्यानंच नवरात्रातले उपास धरा. कारण एकादशी हे सर्व व्रताचं टावर आहे, सर्व व्रताचं टावर आहे, मेन टावर प्रल्हाद बुवा एकादशी आहे. एकादशी धरीत नाही, मंगळवार धरी तू, हो, आणि बुधवारी घोरपडी धरी तू. गेला मंगळवार वाढ्याला, कोण सांगितलं तुला असं करायचं? किती नालायकपणाचं टोक हे. असो भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता मित्र केले 27 मित्र. एक गोपाळ असं थकलेलं होतं, कस काय हाडं दिसायलेत रे. शेवटचा पुरावा सांगतो पूर्ण विराम. म्हणे काय खातो घरी? ताकण भात खातो. म्हणे ए उद्यापासून लोणी खायचं कुठं? माझ्यासोबत यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हे 27 ला 27 कृष्णाच्या घरी दे लोणी. ते म्हणला मी लोणी खा म्हणलं म्हणजे माझ्या घरचं देत असते का? मी तुम्हाला बाहेरचं देणार, चला चोऱ्या करायला. चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने, सर्व गोपाळ चोरी करायला. एका घरी गेले, त्या गबाईच्या घरी 14-15 गायी होत्या. 14 खाली गायी एकही नव्हती. प्रत्येक गोकुळात एक माणूस होता की त्याच्याकडे 14 गायी होत्या कमीत कमी. आणि सगळ्यात जास्त गायी असणारे नंद राजा होते, 9 लाख होते. आई तुझा मी एकुलता एक गायी राखी तो 9 लाख. गायी राखून झिजली नख मला जीव घाल यशोदे घराकडे चाल. 9 लाख गायी नंदाकडे, 14-15 गायी त्या बाईकडे. दापास काय मडके भरलेले असतील ते सगळे खाल्ले. तिनं कृष्णाला घरी येऊन सांगितलं यशोदेला, यशोदे कृष्ण घरी आलता आमच्याकडे. सात्विकपणात सांगत होती. सारं लोणी खाल्लं बाई, खाई नका. पण इर्जिते फोडले ग, त्याला फोडू नको म्हणे. आमच्याकडे पुन्हा इर्जिते घ्यायला पैसे नाहीयेत. कृष्णानं सांगितलं, कृष्णा असं करू नये. ठीक आहे आजीबाई, आता तुमच्याकडे असं करणार नाही. वापस जाता जाता एक गवळण भेटली. लय गवळणीचे नमुने. कुठं गेलती ग? यशोदेच्या इथं. कशाला गेलती? तिच्या कृष्णानं आमची इथे लोणी खाल्लं. मग कशाला गेली? सांगायला. आणि का सांगायचं? त्याला धरून हाणायचं. अशी गवळण. वरच्या छताहून भगवंतान सांगितलं, तू या इथं उद्या दुपारा येतो. येऊन पाय म्हणे, 300 गायी येतात. अजून पोरायच्या बापाला मी ताक दिल नाही तर तुला लोणी खाऊ देते का? देव म्हणला, ज्या नवऱ्याला देत नाही त्यालाच नीट करायला मी आलो. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. 2 मिनिटात. बाईचा सर्वात मोठा पती आपला देव आहे. बायका मालकाला चहा करायच्या नाही, महाराजाला दूध करत्यान. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ मी जर खोटं बोलत असेल तर. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. आपल्या पतीची सोय केल्याच्या नंतर तिनं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. मालकाला उपाशी ठेवून जी पांडुरंगाच्या पाया पडती, पांडुरंगही तिला मानित नाही. मानी भ्रतराची बोली, धन्य जगी ती माऊली. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी आन. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बाईनं मालकाला मानलं की कामच संपलं. सगळ्यात मोठा तिचा आपला पती देव आहे. मुलाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई बापा सारखं दैवतच नाही जगात दुसरं कुठलं. कुठलंच मोठं दैवत नाही. सगळं त्या तीर्थ, सगळं तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे. आणि मग येऊन पाय म्हणे दुपारीच तिच्या घरी. वेगात सांगतो प्रसादाचा कलश आलाय. आणि शिजल्यावर जाळ घालायचं नाही, वरण करपत असते. शिजल्यावर जाळ जावयाचे ते मुळ समूळ. शिजल्या एका बाईनं सांगितलं, माझ्या नवऱ्याची दिले पैसे, मला गॅस बंदच नाही करायचा. गेलं वरण करपून. आपले 12 वाजले, मुकाट्याने 8 पायल पाहिजे. ट्रॅक्टर किती मोठं घ्यावं आपण, आपला बांधाला की आकडा. दुसऱ्याच्या रानात कशाला घालायचं? पण हे तारका घेणारले खतरा असते. जरासं वाढवा, जरासं वाढवा, जरासं वाढवा. मुकदमा असते.
तरुण मंडळी शिवाजी आदी करून बरीच चांगली तरुण मंडळी होते टोपलेसाहेब, चांगले आहेत पोरं तुमच्या इथले, छान छान सात्विक आहेत, आध्यात्मिक आहेत. वा दुपारीच गेली तिच्या दारात असनाच पायाशी चुनखून वाजले ते घुंगर होते पायात घुंगर, आणि घुंगराचा आवाज गोड असतो असं लोक म्हणतात, मी नाही. हा मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या इथले ना पावणे 300 एकर घातल्या घुंगराच्या नादात. हो लय घुंगराचा आवाज ना. आता ह्या घुंगरात इतका ताला असं म्हणल्या त्याच्या पायातले घुंगर तर कसे असतील, छुनकून वाजले. कोण नाचत ग? सुनबाई उठल्या म्हणल्या मा तेच नाच ते कोण? तुम्ही म्हणल्या त्याला येऊन पाय तेच. कृष्ण का इतका चांगला नाचत तू का? त्याला म्हण मधी मारते म्हणलीस ना तू? नाही मारी दू आई मधी धरला ताल बंद केलं नाचणं. अरे नाच ना बाप्पा लय बघा वाटत. ते म्हणला नाचतो पण एकट्याला मजा येत नाही. हो आता एकटे कुठं नाचवलीत? आता नवरदेव पण नाचवलीत घोड्याहून घेऊन काही दिवसाला इन इनी नाचून म्हणजे बरे. हो आता नवरदेव पण घोड्याहून उतरून नाचवायला लागले. हो काही काही लग्न आहे ना इन ही नाचायलेत मी पाहिलीत काय काय लग्न. आता संस्कृती सांगणं बंद करायला टाकायचं, इथून पुढे नाही सांगायचं. आगाऊपणा आहे कशाला सांगायचंय? हो पण नाही करायला पाहिजे. जिनं 90 वर्ष लुगडं नेसलं ना तिनं 91 वर्ष गाऊन घालायचं नाही. आपण ज्ञानोबर आहेत तुकोबऱ्यातल्या राज्यातली माणसं आहेत, काय काय नियम सांभाळायचे करीत असतील ज्यायची तर पैशाचा कर झाला ते मरत असतील. हो द्या उताने त्यायला, पण आपण नाही, आपण नाही संस्कृती मोडायची. संस्कृती मोडणाऱ्या माणसानं सप्त्यात येणं चुकीची गोष्ट आहे, त्याची लायकीच नाही सप्त्यात यायची. अद्याप नाही एकट्याला नाही नाच वाटत, नाचू लागले. परमार्थ एकाच क्षेत्र आहे, इथं आबाल वृद्ध स्त्री बाई पुरुष कोणी असू या परमार्थात नाचण्याचा अधिकार आहे. नाचू लागले. नाचता नाचता ते म्हणलं माझ सारखं नाचता येत नाही. कसं नाचता येईल? आम्ही म्हातारे आहे, तू तरुण आहेस. नाही म्हणे मी जसा नाचल तसा नका नाचू, पण जिकडे तोंड करून तिकडे करी जाणं. यानं नाचित नाचित भितळ्याकडे तोंड केलं सगळ्या म्हाताऱ्याचं, आणि चुटकी वाजली म्हणलं हा चट 27 ला 27 मधात घातली. आतून आवाज द्याला कृष्णा जमलं. नाचित नाचित नळाकडच्या कोपऱ्यात नेल्या म्हणलं हा आता बाहेर जे आल त्या का बाहेरच्या बायका त्या काय गरज आहे? यानं कोणीकडे तोंड केलं हा म्हणला काय ठोवा म्हणला काय? जी मेन मालकीन होती ती म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं गाऊन केलं. ते म्हणला झटकाची तुम्हाला माय झटका नको. ते म्हणलं मरायचं येत नाही तसा ताण घेऊ नका. थांब तुला ताकण भात आणते. ते म्हणलं दुसरं गौसन तरी काय मधात? मग मधात गेल्या म्हणली माय मेल्याचा झटका कळाला ग, असं केलं तो कट्टे मधात घातले आणि असं केलं तो बाहेर काढले. तव ती पालथी दुधानी मधात दुधानी पालथी घातली आणि मग यशोदेला गारण सांगितलं. यशोदे गोकुळी रावे की जावे. मग यशोदेन आता जाई राणा सवे घेऊन गोदना पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान यमुनेच्या तीरावर वृंदावनाच्या ठिकाणी पवित्र अशा यमुनेच्या तीरावर गाई बसलेल्या आहेत. सर्व शिदुरे एकत्र सोड्या विभ्रतम वेन शृंगायम जायते फलद्रुमानाम सर्व शास्त्रासन्मतो भयम यज्जायते कृतु जनायाम दुर्लभो सुरवरा सुलभो वैष्णव जनायाम मृत्युलो कविताय च प्रसाद रस्तु कवलाम कवल गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.